विकासाचा ध्यास म्हणजे कोरेगाव भीमा इथल्या शौर्य दिनाच्या कार्यक्रमाला शिंदे फडणवीस सरकारमधल्या मंत्र्यांनी उपस्थिती न लावल्यामुळे ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी टीका केली आहे. सरकार पेशवाईचं असेल तर मंत्री भीमा कोरेगावच्या स्तंभाला अभिवादन का करतील अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील कोरेगाव भीमामध्ये विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येतील अशी अपेक्षा होती, पण त्यांना शाही फेकीची धमकी आल्यानं घरातूनच बाबासाहेबांच्या प्रतिमेला नमन करत कोरेगाव भीमा लढाईतील वीरांना मानवंदना वाहिली. मात्र राज्य सरकारमधील इतर मंत्रीही कोरेगाव भीमात उपस्थित राहिले नव्हते, यावरून सुषमा अंधारे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधलाय. सरकारी मंत्री येणं अपेक्षित नाही आहे, कारण सध्याचा जो काळ आहे महाविकास आघाडी सरकारच्या काळात सगळ्यात पहिली मानवंदना संबंधी अजित होते, परंतु आता जर सरकार पेशवाईचं असेल तर पेशवाईकडून कशी अपेक्षा आम्ही करावी की ज्या पेशवाईचा पाडाव म्हणून हा विजयस्तंभ उभारला गेला त्याच पेशवाईचा वसा आणि वारसा चालवणारे लोक ज्या सरकारमध्ये बसलेले आहेत ते इथे अभिवादन करायला येतील ही अपेक्षा खोल असेल आमची.